पानी बोलून दे ना। दर्शन रोहित आरपाच हेंडकोल हा बघ लिहिलंय मी आता समोर आहे माझ्या हेंडकोलच बोललो मी बरोबर माझं नाव पाहिजे तुमच्यासारखी लोक असली दोन्ही डॉट आहेत ना बरोबर तुमच्यासारखी लोक असली ना तर असं होणार आहे तीन चेंडू निर्धाव फेकले दोन चेंडूंचा खेळ बाकी या षटकातील आता मात्र स्वैर घोषित केला गेलाय पंच सिद्धार्थ नेवरेकर यांच्या माध्यमातून नक्कीच तीन चेंडू मध्ये फक्त एक धाव दिली जाते दोन चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे पहिलं षटक प्रगतीपथावर आहे पहिलं सत्र चालू आहे पहिल्या सत्रातील पहिलं षटक तीन षटकांचा सामना पाच चेंडूंचं एक षटक असेल एक धाव नक्कीच मिळते साकीबच्या हातात चेंडू जातोय सीमारेषेवर तोपर्यंत एक धाव पूर्ण होते एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोचले दोन धावांवर चार चेंडू दोन धावा शेवटचा चेंडू तो सुद्धा निर्धाव पहिलं षटक संपले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती दोन धावा दोन धावा दुसरं षटक हाताळण्यासाठी चला टीम मीटिंग नकोय आपल्याकडे वेळ खूप कमी आहे अरमान दुसरं षटक हाताळण्यासाठी अरमान तर मात्र पहिला चेंडू स्वैर फेकला गेलाय अरमानच्या माध्यमातून धावसंख्या पोचली तीन धावांवर पुन्हा एकदा मोठा फटका मात्र तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण एकदा मिळते एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोचली ती चार धावांवर एक चेंडू आणि चार धावा पुढचा चेंडू अरमान याचा मोठा फटका रोहितच्या बॅटमधून पहिला चौकार मिळतील तब्बल चार धावा या चार धावांच्या मदतीने धावसंख्या पोचली ती आठ धावांवर दोन चेंडू आणि आठ धावा तीन चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी तीन चेंडूंचा खेळ बाकी मोठा फटका पुन्हा एकदा मात्र अब्बास तिथे उपस्थित आहे अब्बास चांगला चेंडू अडवतोय नऊ धावा झालेले तीन चेंडू नऊ धावा दोन चेंडूंचा खेळ बाकी यष्टीरक्षक आपण पाहतोय पहिल्या सामन्यापासनं यष्टीरक्षकाचं काम खूप सुंदर यष्टीरक्षण करतोय शेवटचा एक चेंडू बाकी एकदा टॅप केलेला चेंडू सीमारेषेवर अब्बास चेंडू अडवतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण होते दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती दोन अंकांमध्ये दहा धावा दहा धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत तिसरं षटक हाताळण्यासाठी आलाय तो साकीब धावांवर रोख मयूर नक्कीच लावलाय मात्र अजूनपर्यंत गडी मिळवण्यात यश काही दोन्ही गोलंदाजांना आलेलं नाहीये तिसरा गोलंदाज साकीब ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये एका षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या तोच साकीब दर्शनच्या समोर दर्शन हलक्या त्याने खेळून काढलाय फक्त एक धाव मिळते एकेरी धावांवर लक्ष दिलं जातं या दोन्ही फलंदाजांकडून धावसंख्या पोचली 11 धावांवर चार चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे तिसरं षटक म्हणजे शेवटचं षटक त्याच्यामध्ये रोहितच्या बॅटमधून एक चौकार आला होता मात्र पुन्हा एकदा एकेरी धावांवरच लक्ष दिलं जातंय 12 धावा दोन चेंडू आणि 12 धावा धावफलकावरती लागल्यात तीन चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी दर्शनचा मोठा टॅप आणि यशस्वी टॅप आपल्याला पाहायला मिळालाय या चार धावांच्या मदतीने धावफलक खूपच उंचावलंय धावफलकात भर पडते चार धावांची धावफलक पोचले 16 धावांवर तीन चेंडू 16 धावा दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे अजूनपर्यंत या येणाऱ्या दोन चेंडूमध्ये किती धावा बनवू शकतील दर्शन आणि रोहित ते पाहायला मिळेल आपल्याला पुन्हा एकदा टॅप आणि चेंडू अडवला जातोय तोपर्यंत रोहित बाद होते 1+ विकेट एक धाव मिळते धावसंख्या पोचले 17 धावांवर शेवटचा एक चेंडू बाकी बोल
वैर घोषित केला गेला, एक अवांतर धाव मिळते, अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचली ती 18 धावांवर। पुन्हा एकदा टॅप केलेला चेंडू अब्बासच्या हातात जातोय, तोपर्यंत एक धाव पूर्ण होते। चेंडू ज्यावेळेला पकडून ठेवतो त्यावेळेला नक्कीच डॉट होतो, एक धाव नक्कीच मिळेल। एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचली 19 धावांवर। हा सामना जर जिंकायचा असेल तर 20 धावांची गरज। हा सामना जर वेदांगी 11 काळिंजला जिंकायचा असेल, चला नाणेफेकीसाठी यायचं आहे। रायझिंग डॉ वाळवटी आणि चिंतामणी भेंडखोल, आपलं पहिलं सत्र संपलंय, आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे। चला चिंतामणी भेंडखोलचे कर्णधार इथे उपस्थित आहेत, रायझिंग डॉ वाळवटी आपल्याला। ओमकार दातार, आपण कुठं असाल तर आपले मित्र पवन भाटकर वाट बघत आहेत। सामित ठांगे, आपण कुठं असाल तर समालोचन कक्षात यायचं आहे। सामित ठांगे, सामित ठांगे नक्की आहे का गेला? चला लास्ट कॉल असेल रायझिंग डॉ वाळवटी संघासाठी, लास्ट कॉल असेल। आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे। चिंतामणी भेंडकोलचे कर्णधार इथे उपस्थित आहेत। काय कोणाला? सामित ठांगे, आपण कुठं असाल तर समालोचन कक्षात यायचं आहे। सामित ठांगे, सिकंदर काप, आपण कुठं असाल तर पवन भाटकर आपली वाट बघतायत। लवकर या, लवकर भेट घ्या। अक्षय, चला समालोचन कक्षाच्या मागे यायचं आहे। सावा आणि साध दर्शन, सलामीचे फलंदाज साकीब आणि फरदीन। पहिला चेंडू पायावर आदळलाय, डॉट आहे ना, डॉट बॉल, ओके। साकीब आणि फरदीन, हा मात्र स्वैर घोषित केला गेलाय। एक अवांतर धाव धाव फलकावरती लागते, अवांतर धावेच्या मदतीने आपलं खातं उघडलंय। सामित ठांगे, सुबोध साकरे, सुबोध साळुंके, सामित ठांगे, सुबोध साळुंके, आपण कुठं असाल तर अक्षय पुसाळकर यांची भेट घ्यायची आहे। सामित ठांगे, सुबोध साळुंके, एक चेंडू आणि एक धाव। 20 धावांची गरज असताना वेदांगी 11 काळिंजे या संघाला। दोन चेंडू आणि दोन धावा धाव फलकावरती लागल्यात, तीन चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे। बोलवून येणार नाही, तुम्ही जाऊन बघा कुठं असले तर छाट बोलवून येणार नाही, बोलवून येणार आहे। दर्शन, नक्कीच स्वैर घोषित केला गेलाय चेंडू। एक अवांतर धाव मिळते, अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचली ती 3 धावांवर। दोन चेंडू आणि 3 धावा, पुढचा चेंडू सुंदर चेंडू। प्रत्येक वेळेला स्टंप पाडवलं जातात आणि डोक्याला हात लावला जाते आकाश यांच्याकडनं। तीन चेंडू आणि 3 धावा, दोन चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी। चला फास्ट खेळायचं आहे, थोडंसं फास्ट खेळायचं आहे आपल्याला, आणखी खूप मॅचेस शिल्लक आहेत आपल्या। मोठा फटका मात्र मिळेल घोषित स्वरूपात एक धाव। एका धावेच्या मदतीने 4 चेंडू 4 धावा, शेवटचा एक चेंडू बाकी, शेवटचा एक चेंडू बाकी। दर्शन याचा फरदीनसाठी, फरदीन डावखुरा फलंदाज फरदीन खान। एक धाव मिळते, पहिलं षटक संपलंय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती 5 धावा, म्हणजेच आता 10 चेंडू आणि 15 धावांची गरज। 10 चेंडू 15 धावांची गरज दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय तो। चॅम्पियन ट्रॉफी 2023 मधला सर्वात महागडा खेळाडू रोहित माळी। पहिला चेंडू आणि बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू, नक्कीच एक धाव देऊन जाईल फरदीन याला।
सहा धावा धावफलकावरती लागल्यात, तर मात्र दोन चेंडू आणि सहा धावा, सामन्यात रंगत वाढली, सामन्यात ट्विस्ट वाढलाय. दोन चेंडू आणि सहा धावांची गरज आहे. कधी या बाजूला सामना झुकतोय तर कधी त्या बाजूला. दोन चेंडू सहा धावा, सहा धावा दोन चेंडू, काय घडेल काय बिघडेल या गोलंदाजीवर पाहायला मिळेल. येणारे दोन चेंडू किरण विरुद्ध अरबाज. तर मात्र पुन्हा एकदा चेंडू खेळून काढलाय, सुंदर क्षेत्ररक्षण आणि पुन्हा एकदा मिळतील चार धावा. सामन्यात चुरस वाढली. चॅम्पियन ट्रॉफीचा हा आपण सातवा सामना पाहतोय जिथे एक चेंडूवर दोन धावांची गरज आहे. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे, म्हणजे अरबाज आतापर्यंत तरी कप्तानी खेळी खेळलाय, कर्णधाराला साजेशी खेळी खेळलाय, पण आता शेवटच्या चेंडूवर काय होईल. एक चेंडू दोन धावांची गरज. सामन्यात विजयासाठी दोघांना सारखी संधी दिली जाते, पण म्हणू शकत नाही की आता एकतर्फी सामना चाललाय. म्हणून सामन्यात दोघांना सारखी संधी, दोन धावा बनवल्या तर वेदांगी इलेव्हन काळिंजे विजयी होणार आहेत, आणि दोन धाव बनवू दिल्या नाही तर नक्कीच अक्षय इलेव्हन दिवेआगर हा संघ जिंकणार आहे. चला टीम मीटिंग नको आहे, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. एक चेंडू दोन धावांची गरज. यानंतरचा होणारा सामना चिंतामणी भेंडकोल विरुद्ध रायझिंग डॉ वाळवटी. वाळवटी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि आव्हान दिलंय ते म्हणजे फलंदाजीसाठी. चिंतामणी भेंडकोल या संघाला आपण आतापर्यंत पाहिलं की प्रत्येक सामन्यामध्ये चिंतामणी भेंडकोल हा संघ प्रथम फलंदाजी करत जिंकत आलाय. त्या संघाला एक तगड आव्हान त्या संघासमोर असणार आहे. मोठा फटका आणि चेंडू पकडून ठेवलाय, चांगली कामगिरी. सामना मयूर जिंकवलाय ना तो या क्षेत्ररक्षकाने जिंकवलाय. त्याचं नाव काय मला आतापर्यंत माहिती नाहीये, पण त्या क्षेत्ररक्षकाने सामना जिंकवलाय खरं सांगायचं झालं तर. एक चेंडू आणि दोन धावांची गरज. चेंडू पकडल्यानंतर पळत जाऊन फक्त रुपेश धनावडे